नमस्कार, मी संतोष वाजे, ABI बालनाट्य प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेतो, ज्याच्यामध्ये आमचे 5 ब्रांचेस आहेत, त्याच्यामध्ये पुणे, मुंबईमध्ये वाशी ठाणा कल्याण दादर पनवेल ह्या ठिकाणी होतात. मुलांना या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास आणि स्टेज डेअरिंग ह्या सगळ्याचा प्रॉपर अभ्यास दिला जातो आणि त्याच माध्यमातून मुलांना प्लॅटफॉर्मही मिळतो, स्टेज डेअरिंग वाढतं. पालक आमच्याकडे जी मुलं ॲडमिशन्स होतात किंवा त्याच्यामध्ये शिबिरार्थी म्हणून येतात ते अतिशय खुश असतात, कारण का जे काही मुलं घरी बोलत नाहीत ही स्टेजवरती जेव्हा बोलती होतात तेव्हा पालकांना अतिशय आनंद होतो. आणि त्या प्रकारे आम्ही ट्रेन केलेलं असतात मुलांना. आणि आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तरी पण 7 ते 8 वर्षामध्ये कमीत कमी साधारणतः 800 ते 900 मुलं आमच्या शिबिरामधून येऊन गेलेली आहेत आणि त्यांना नक्कीच आमच्या शिबिराचा फायदा झालेला आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तुमच्या पाल्यासाठी तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा आणि शिबिरात भाग घ्या. आमचे सेंटर्स आहे वाशी, ठाणा, पनवेल, कल्याण, डोंबिवली, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी होतात. नक्कीच तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. थँक्यू. नमस्कार, मी राहुल शरद इंगळे, या बालनाट्यांचा लेखक, दिग्दर्शक. गेली अनेक वर्ष मी बालरंगभूमीवर काम करत आहे. जवळजवळ 50 अधिक बालनाट्यांचं मी लेखन दिग्दर्शन केलेलं आहे आणि स्वतः मी आधी बालनाट्यांमधून कामंसुद्धा केलेली आहेत आणि आता मी त्यांचं दिग्दर्शन करतो आहे, लेखन करतो आहे. या बालनाट्यांचे प्रयोग आम्ही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये तसेच नाशिकमध्ये आम्ही याचे प्रयोगसुद्धा करतो आहे. सध्या रंगभूमीवरती खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आमच्या बालनाट्यांना, खूप गर्दी होते आहे. व्यावसायिक तोडीस तोड बालनाट्य ही रंगभूमीवर चालू असताना सुद्धा आमच्या बालनाट्यांना फारच छान प्रतिसाद मिळतोय. त्याबद्दल मी सर्वच रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो, आमच्या निर्मात्यांचे आभार मानतो आणि आमच्या बालकलाकारांचे सुद्धा मी त्याबद्दल आभार मानतो. माझ्या पहिल्या बालनाट्याचं नाव आहे एका माकडाने काढले दुकान. एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक माकडाने दुकान काढले आणि त्या दुकानामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत तर तो काही टोप्या विकतो आहे, पण त्या टोप्या नेमक्या कोणत्या आहेत तर त्या आहेत त्या टोपीवाल्यांनी माकडाच्या गोष्टीतल्या टोप्या. म्हणजे हा माकड आहे तो फक्त वस्तू विकत नाही तर त्या वस्तूंसोबतच्या गोष्टीही लोकांना सांगतो आहे. आणि हे तेच खरं माध्यम आहे की आम्ही मुलांपर्यंत अशा गोष्टी पोहोचवतो आहे ज्या मुलांना कदाचित आता सध्या माहीत नाही आहेत, पण त्या गोष्टी वाचून ऐकून आम्ही मोठे झालो आहोत आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्या हा अट्टहास आहे आमचा. म्हणून मग एका माकडाने काढले दुकान. माझं दुसरं नाटक आहे दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ. खरं तर हे आजच्या विषयावरती भाष्य करणारं बालनाट्य आहे की दोघांचं भांडण आणि कोणा तिसऱ्याचा लाभ होतो. खरं तर ही आपली जुनी इसबनीतील गोष्ट आहे की दोन मांजरींमध्ये भांडणं होतात खव्यावरून आणि मग तो माकड तराजू घेऊन ते तोलतो वगैरे वगैरे वगैरे. खरं तर हे बालनाट्य आहे जे लोकांच्या मानसिकतेवरती भाष्य करतं, त्याचबरोबर ते लहान मुलांना करमणूक म्हणून सुद्धा आवडतं. तर हे असं दुसरं बालनाट्य आहे आमचं दोघांचं भांडण. आणि आमचं तिसरं बालनाट्य आहे शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा. खरं तर आज आपण बघतोय की खूप मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत आणि मग लोकांना जागा कमी पडते, लोक जंगलाकडे आता रवाना झालेत, मग अशा वेळेस जंगलातल्या प्राण्यांनी कुठे जायचं, त्या विषयावरती एक तोडगा काढण्यासाठी सगळ्या शेपटीवाल्या प्राण्यांनी एक सभा भरवली आहे आणि त्या सभेचा हाच मूळ विषय आहे की आता त्यांनी कुठे जायचं. आणि काही लोकांनाही शेपट्या फुटल्या आहेत, त्यांनाही सभेची नोटीस आमच्या प्राण्यांनी पाठवली आहे, त्यांनाही सभेला बोलवलं आहे तर आणि लोकांनाही सभेला बोलवलं आहे की या बघा आमच्या सभेमध्ये काय काय घडामोडी घडत आहेत आणि मग काय निकाल लागतो आहे तो तुम्हाला सभेला आल्यावरच कळेल, त्यासाठी तुम्हाला सर्वांना सभेला यावं लागेल. खरं तर या बालनाट्यामध्ये काम करणारी जी मुलं आहेत ही 5 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतची सर्व मुलं आहेत. आम्ही कोणतेही व्यावसायिक कलाकार घेऊन काम करत नाही, आम्ही कोणतेही मोठे कलाकार घेऊन या बालनाट्यामध्ये काम करत नाही. सर्वच्या सर्व मुलं ही आम्ही जे वर्षभर बालनाट्यांची शिबिरं घेतो त्या शिबिरांमधून आलेली मुलं आहेत आणि तेच काही जवळजवळ 90% मुलं आहेत जे प्रथमच रंगभूमीवर पाऊल टाकत आहेत आणि खूप छान प्रकारे ते बालनाट्य सादर करत आहेत. आमच्या वर्षभर कार्यशाळा चालतात आमच्या पुणे, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, दादर अशा ठिकाणी आमच्या कार्यशाळा सुरू आहेत आणि अनेक मुलं या बालनाट्यांमध्ये सहभागी होतात, ते या बालनाट्यांमधून कामं करतात
त्याचबरोबर वर्षभर चालणाऱ्या विविध ॲक्टिव्हिटीमध्ये कामं करतात, जसं की एकपात्री आहे, द्विपात्री आहे, काही पथनाट्य स्पर्धांमध्ये आम्ही सहभागी होतो, काही बालनाट्य स्पर्धांमध्ये सहभागी झालो होतो, तिथं आम्हाला बक्षीसही मिळाली आहेत. त्यामुळे एकंदर या मुलांचा जो एक जो पुढचा जो कलाकार घडणार आहे त्याची ही सुरुवात आहे, ती इथूनच सुरुवात होते या मुलांची, आणि पुढे जाऊन या रंगभूमीला चांगलेच कलाकार इथून मिळणार आहेत. त्याचबरोबर या मुलांमध्ये एक व्यक्तिमत्व विकासाची एक जडणघडण सुरू होते, मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढतो आहे, त्यांची आकलन शक्ती वाढते. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणि जे माझ्या आवडीचं आहे ते म्हणजे मुलांचं वाचन वाढते, कारण की लहान मुलांना आजच्या या साधे साधे मराठी शब्द माहीत नाहीत. याचं कारण बरेच असतील, आपण त्यात खोलात नको जाऊया, पण मुळात ती मुलं फार छान मराठी वाचू लागलेत, फार छान मराठी बोलू लागलेत, याचा मला खूप जास्त आनंद आहे, आणि त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होते. त्यामुळे एक चांगला वाचक वर्गही तयार होणार आहे, त्याचबरोबर एक चांगले कलाकारसुद्धा आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये तयार होताना बघणार आहोत आपण. नमस्कार, माझं नाव केदार सुपारकर आणि मी एक बालनाट्य दिग्दर्शक आहे. मुळात बालनाट्य जर पाहायला गेलं, आता सध्या बरीचशी बालनाट्य ही रंगमंचावर चालू आहेत, बरीचशी मोठी मोठी नावं त्यामध्ये आहेत, पण माझ्या मते बालनाट्य ही खरी मजा ही त्यामध्येच आहे जेव्हा ती मुलं त्या स्टेजवर येऊन परफॉर्म करतात, मुलं ते नाटक करतात, आणि ते बघायला खरं म्हणजे लोकांना आवडत असावं. आणि बालनाट्य बसवताना एक असा एक्सपिरियन्स मिळतो की जेव्हा आपण एक मोठ्यांचं नाटक करत असतो आणि जेव्हा बालनाट्य करत असतो, बालनाट्य बसवत असताना मला स्वतःला असं एक्सपिरियन्स आले की आपल्याला की लहान मुलांसारखं त्यांच्यात जाऊन आपल्याला ते नाटक बसवावं लागतं, की त्यात आपल्याला आपण मोठे राहून आपण त्यांच्यावर ओरडून आपण त्यांना धाक दाखवून ते नाटक नाही बसवू शकत, कोणच नाही बसवू शकत, इव्हन ते मारून वगैरे करण्याची ती गोष्टच नाही आहे, आणि हे एक टीम वर्क आहे. सध्या बालनाट्याची अवस्था जर बघायची झाली तर प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे, पण केवळ काही मोजक्याच नाटकांना आहे. त्यामुळे जर बालनाट्य हे आपल्याला खरंच सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे, सर्व रसिकांपर्यंत पोहोचवायचं आहे, तर माझी अशी एक कळकळीची विनंती आहे की बालनाट्य किंवा नाट्यशास्त्र हे मुलांना शाळेतच शिकवायला आपण सुरुवात केली पाहिजे, किमान तिथे काही एक धडे आपण शाळेत दिले पाहिजे, जसे काही बालमोहन आहेत, बालमोहन शाळा, त्यानंतर IES आहे, अशा बऱ्याचशा शाळांमध्ये हे उपक्रम घेतले जातात. तर हे आपण प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक मराठी शाळेमध्ये किंवा कोणत्याही शाळेमध्ये जर बालनाट्य किंवा नाट्यशास्त्र शिक्षण दिलं तर हे मुलांना अजून आवडेल असं मला वाटतं. ABI ही संस्था जी आहे ही गेली 15 वर्ष बालरंगभूमीवर सातत्यानं काम करते. लहान मुलांची बालनाट्य असोत, व्यावसायिक नाटकं असोत, किंवा लहान मुलांच्या स्पर्धा, एकांकिका, ह्यामध्ये ह्या संस्थेने काय म्हणतो सातत्याने भाग घेतलेला आहे, आणि त्यांनी त्यांचं नाविन्य हे टिकून ठेवलेलं आहे. दरवर्षी दर आपण काय म्हणतो प्रत्येक सीझनला, म्हणजे दिवाळी, क्रिसमस असो, उन्हाळा असो, प्रत्येक सीझनला तेच बालनाट्य करणारी ही संस्था नाही आहे. प्रत्येक सीझनला ही संस्था वेगवेगळी बालनाट्य, आणि त्यानंतर ही संस्था मुंबई, मुंबई उपनगर, महाराष्ट्रातील काही भाग, गोवा, इंदोर या ठिकाणी देखील बालनाट्यांचे प्रयोग करून आले, ही खूप महत्त्वाची आणि विशेष बाब आहे असं मला वाटतं.